डॉक्टर हेडगेवार ब्लड बैंक का 9 मई को 31वां स्थापना दिवस है। इस अवसर पर केंद्र में ई रेडिएशन सुविधा शुरू की जाएगी। मंगलवार को आयोजित पत्र परिषद में बताया गया कि इस तकनीक से सफेद रक्त पेशी लिप्टोसाइट्स पूरी तरह नष्ट हो जाती है। इस कारण रोग प्रतिकारात्मक क्षमता कम वाले मरीजों में ट्रांसफ्यूजन एसोसिएटेड ग्राफ्ट विरुद्ध होस्ट रोग पर प्रतिबंध होता है। मध्य भारत में पहली बार रक्त विकिरण देने वाले डॉक्टर हेडगेवार ब्लड बैंक पहली है। इसे अन्य एवं औषधि प्रशासन की मान्यता है। इसके लिए वेस्टर्न कोलफील्ड्स इंडिया ने सहयोग दिया है। स्थापना दिवस कार्यक्रम में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी, एम्स के कार्यकारी संचालक डॉक्टर प्रशांत जोशी, वकोली के अध्यक्ष प्रबंध संचालक जयप्रकाश द्विवेदी उपस्थित रहेंगे। कार्यक्रम में अधिकाधिक संख्या में उपस्थित रहने का आह्वान संस्था के अध्यक्ष डॉक्टर दिलीप गुप्ता, डॉक्टर विजय कुमार तुंगार, सचिव अशोक पंक्ति आदि ने किया है। 1993 दोन ब्लड बैंक्स होत्या आणि तेव्हा जे थॅलेसिमिया पेशंट होते त्यांना रक्तपुरवठा हा जो व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नव्हता आणि तेव्हा बऱ्याच लोकांचा असा जीव जायचा। त्याच्यामुळे संघाच्या माध्यमातून असा विषय आला की आपण या आरोग्य क्षेत्रामध्ये काहीतरी काम करायला हवं आणि त्या दृष्टीने जवळजवळ तेव्हा तत्कालीन जे संघाचे सरसंघचालक होते श्री बाळासाहेब देवरस यांच्यापर्यंत तो विषय नेला आणि त्यांनी सांगितलं की बा हे इतकं सोपं काम नाही आहे, तुम्ही पहिले याच्यावरती अभ्यास करा आणि याच्यामध्ये लोक तयार करा। तर जवळजवळ आपल्या सगळे स्वयंसेवक जे आहेत त्यांनी 1000 लोकांचा ब्लड ग्रुपिंग आणि सगळं करून तो विषय त्यांच्याकडे नेला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी हे डिसिजन घेतलं की आपण ब्लड बँक इथे सुरू करायला पाहिजे। परिवारातले पण बरेच मुलं त्या याच्यामध्ये दगावले आणि तेव्हापासून 1993 9 मेला या रक्तपेढीची स्थापना झाली आणि फक्त या विषयामध्ये आम्ही प्रायोरिटी देतो की यांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे रक्त कसं देता येईल या दृष्टीने आपण त्या लोकांना सपोर्ट करत आलो। तेव्हा 10-12-15 पेशंट होते, आज जवळजवळ 87 लोकांना आपण ते देतो आहे आणि थॅलेसिमिया रुग्णांचा खूप मोठा ओघ रक्तपेढीकडे आहे आणि जेवढे जास्तीत जास्त पेशंट येतील आहे तेवढ्यांना मी ॲडॉप्ट करून त्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करू। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।